नमस्कार, माझे माझघरमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवत आहो घरटलेली भाजी, म्हणजेच शेपू आणि पालकची पातळ भाजी. मला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा, जेणेकरून मी अशा नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईन. तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. पालक आणि शेपू निवडून धुवून स्वच्छ करून कुकरच्या भांड्यामध्ये एक वाटी चण्याची डाळ, जी अर्धा तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली, ती आपण कुकरच्या भांड्यामध्ये सगळं हे टाकायचं आहे. कुकरमध्येच शेपू, पालक, चण्याची डाळ आणि टॅमॅटो, एक चिरलेला टॅमॅटो आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे. आणि ह्याची एकच शिट्टी काढायची, खूप काढायची नाही आहे, एकच शिट्टी काढून घ्यायची. आणि हे सगळं जे शिजवलेलं आहे ते घ्यायचं आहे आपल्याला, आणि जे पाणी जे राहिलेलं असेल ते पण आपल्याला घ्यायचं आहे. राई, हिंग आणि कढीपत्ता घ्यायचा आहे. शेंगदाण्याचा कूट पण लागेल आपल्याला, थोडासा 4 चमचे भाजायला, 5-6 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि जिरं. लसूण थोडा जास्त वापरायचं आहे आपल्याला. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे साहित्य घ्यायचं आहे, लसूण, हिरवी मिरची आणि जिरं. आणि हे खूप बारीक असं पेस्ट नाही करायची, आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे, जसं आपण ह्याला खरड्याला वाटतो तसं जाडसर. आणि ही जी भाजी आपण शिजवून घेतलेली आहे ती पण मिक्सरमधनं आपल्याला काढायची आहे, ती पण खूप बारीक वाटायची नाही आहे आपल्याला, ही पण अशी जाडसरच ठेवायची आहे. ही बघा, आता कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आपल्याला. आणि तेल गरम झाले की त्याच्यामध्ये राई, हिंग आणि कढीपत्ता टाकायचा. राई चांगली तडतडली का मग त्याच्यामध्ये जो आपण मिरची वाटून घेतलेली आहे, मिरची, लसूण, जिरं, ते आपल्याला टाकायचं आहे. आणि हे परतून घ्यायचं आणि लगेचच त्याच्यामध्ये आपल्याला जी आपण वाटून घेतलेली भाजी आहे मिक्सरमधनं ती घालायची. आणि त्याच्याबरोबरच जे पाणी आपण सगळं घेतलं होतं ना, जे पाणी राहिलं होतं भाजीमधलं, भाजी शिजवून घेतल्यावर, ते पाणी पण टाकायचं. आणि आपल्या चवीनुसार थोडं मीठ घालायचं. ही भाजी आमच्या घरच्यांना खूपच आवडते आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर ही भाजी खूप चविष्ट लागते. ही बघा, भाजीला उकळी आलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये 4-5 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा. कूट म्हणजे आपल्याला जाडसर शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे, अगदी बारीक शेंगदाण्याचा कूट नाही घ्यायचा. जी मग ती दाताखाली जे शेंगदाणे येतात ना, ते खूप छान लागतं. तयार झाली आपली ही घरटलेली भाजी. अगदी कमी वेळात होते ही भाजी आणि खूप चविष्ट लागते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.